नमस्कार मित्रांनो, धनश्री जाधव यूट्यूब चॅनल वर आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत। मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त अतिशय सोपे आणि सुंदर असे भाषण घेऊन आलेले आहे। चला तर मग करूयात सुरुवात। निजाम रजाकार निसर्गाशी आमची लढाई, क्रांतिकारी इतिहास आणि पराक्रमी आमचा बाणा, संग्रामवीरांच्या मराठवाड्यांचा आम्हाला सदैव अभिमान, राष्ट्रभक्ती उन्नतीसाठी नेहमी चमचा ताटकणा, असंख्य हुतात्म्यांच्या बलिदानातून, अनेकांच्या त्यागातून सरसेनानी स्वामी रामानंद तीर्थ, माणिकचंद पहाडे, विजयेंद्र काबरा यांसारख्या समर्थ नेत्यांच्या निकराच्या लढ्यातून निर्माण झालेला हा 1 कोटी लोकसंख्येचा मराठवाडा 17 सप्टेंबर रोजी मुक्त झाला। पण मित्रहो, ही मुक्ती सहजासहजी मिळालेली नाही, यासाठी अनेक नेत्यांनी आपल्या प्राणांची बाजी लावली। स्वप्ने पडली उषा काळाची, हाती मात्र अंधकार, स्वप्ने पडली उषा काळाची, हाती मात्र अंधकार, देश सारा उजळला तरी मराठवाड्याची काजळ रात, देश सारा उजळला जरी मराठवाड्याची काजळ रात। 15 ऑगस्ट 1947 सर्व भारतभर स्वातंत्र्याचे पर्व सुरू झाले, परंतु हैदराबाद संस्थान मात्र अजूनही भारतात विलीन झाले नव्हते। त्यामुळे हे हैदराबाद संस्थानात असलेला मराठवाडा पारतंत्र्यात होता। स्वातंत्र्याचे सुख अनुभवणाऱ्या भारताच्या हृदयावर मराठवाड्याच्या पारतंत्र्याची बोचरी जखम होतीच। परकीय सत्तेविरुद्ध एकत्र येताना भारतीयांनी केलेला नेत्याचा प्रयत्न हा कौतुकाचा खराच, पण स्वातंत्र्यासाठी लढा देणं किती क्लेशदायक असेल। कधी संपेल माझी गुलामगिरी, कधी संपेल माझ्यावरील अन्याय, कधी संपेल माझे पारतंत्र्य, यांसारखे असंख्य प्रश्न माझ्या मराठवाड्यातील जनता नियतीला विचारत होती। एकाच भारत मातेची लेकर, पण काहींना एक न्याय आणि काहींना वेगळा न्याय असं का, असा विचार करत मराठवाडा अजून धगधगत होता। पण हेच प्रश्न, हेच विचार, हेच अन्याय आपल्या मराठवाड्यातील देशभक्तांना झोप येऊ देत नव्हते। आणि सर्वांच्या एकीने, एक विचाराने आणि एक दिलाने झाला मराठवाडा मुक्ती संग्राम। मराठवाडा मुक्ती संग्राम सुरू झाल्यावर निजामाचा सेनापती कासिम रजवी याने जनतेवर अनन्वित अत्याचार सुरू केले। मराठवाड्याच्या गावागावात हा संग्राम लढला गेला। जीवाची पर्वा न करता अनेक वीर पुढे आले। मराठवाड्यात निजामाच्या पंतप्रधानास रोखण्यासाठी पूल उडवून देणारे काशीनाथ कुलकर्णी, मराठवाड्याची राणी लक्ष्मीबाई म्हणून प्रसिद्ध झालेल्या बदनापूर तालुक्यातील दगडाबाई शेळके, रोहिल्यांना जेरीस आणणारे बीडचे विठ्ठलराव काटकर, बर्दापूर पोलीस ठाणे उडवून देणारे लातूरचे हरिश्चंद्रजी जाधव, नळदुर्ग सर करणारे उस्मानाबाद जिल्ह्यातील होर्टीगावचे जनार्दन होर्टीकर गुरुजी, तसेच परभणीत रजाकारांना हुसकावून लावणारे सूर्यभान पवार, विनायकराव चारठाणकर आदींच्या रूपाने मराठवाड्याच्या कानाकोपऱ्यात मुक्तीसंग्राम तेजस्वीपणे लढला गेला। निजामशाह शरण येत नाही आणि नागरिकांवर अत्याचार वाढले आहेत हे पाहून भारताचे गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी पोलीस ॲक्शन सुरू करण्याचा आदेश दिला। 13 सप्टेंबर 1948 रोजी पोलीस ॲक्शन सुरू झाली। मुख्य फौजा सोलापूरकडून घुसल्या। 2 तासात नळदुर्ग व सायंकाळपर्यंत तुळजापूर, परभणी ते मणिगड, कणेरगाव, विजयवाड्यातील बोनाकल ताब्यात घेतले। 15 सप्टेंबर रोजी औरंगाबाद सर करून फौजा पुढे निघाल्या। तेव्हा निजामी सैन्य माघार घ्यायला लागले होते। 17 सप्टेंबर 1948 रोजी खुद्द निजाम शरण आला। हैदराबाद मुक्ती संग्राम यशस्वी झाला। हैदराबाद संस्थानात तिरंगा फडकला। हैदराबाद संस्थानातील अन्याय राजविरुद्धचा लढा मराठवाड्यातील जनतेनं यशस्वी केला। धन्यवाद मित्रांनो। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि हो, चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। लवकरच भेटूया पुढील व्हिडिओत। तोपर्यंत तुमची आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या। टेक केअर, बाय बाय।